राज्यात सध्या तरी कुठल्याही प्रकारचे कोरोना रुग्ण नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तरी देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे, लग्न समारंभाच्या ठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. नाही, महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 28-29 जिल्हे आहेत की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रुग्ण आढळलेला नाही, शून्य आहे. आणि साधारणतः आपण पाहिलं की या कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येचं पाहिलं तर 96% लोकांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही, झिरो सिम्पटम्स. 94-95% लोकांना, 3-4% लोकांना हे सर्दीसारखं किंवा ताप आल्यासारखे बाकी किरकोळ सिम्पटम्स आहेत, त्याला फार काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. अशा स्थितीमध्ये पुढचे व्हेरियंट्स पुन्हा काही धोकादायक येऊ शकतील असं चर्चा आहे. आणि यामध्ये आपण आपल्या आम्ही काल कॅबिनेटमध्ये किमान जिथे गर्दीची ठिकाणं किंवा जिथे सिनेमा हॉल आहेत, लग्न सोहळे जिथे होतात, तुमच्या बाकी धार्मिक कार्यक्रम होतात, अशा ठिकाणी मास्क लावला गेला पाहिजेत आणि मास्क वापरला गेला पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना त्या पद्धतीचे त्यांना इंस्ट्रक्शन दिले पाहिजेत, ही चर्चा झाली. परंतु पूर्णतः मास्कची सक्तीचे मात्र निर्णय झालेले नाही, त्या संदर्भातला निर्णय आवश्यकतेनुसार माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहे. नाही, परमिशन मिळालेली आहे 27 जागा भरायसाठी आणि त्याची कारवाई सुरू आहे. शासकीय कंपन्यांच्यासाठी आम्ही टेंडर काढलं आहे. जे काही गव्हर्नमेंटच्या पॅनलवर 5 कंपन्या आहेत ते सगळे कंत्राटी पद्धतीनंच भरायचं आहे. आणि महाज्योतीचे असतील, OBCच्या सुद्धा 350 जागा भरायच्या आहेत. याला आता 1-8 दिवसामध्ये याच्या जाहिराती निघतील आणि या सर्व जागा भरले जातील. OBCच्या कुठल्या जागा भरू? नाही, OBC विभागाच्या जागा, जे बहुजन कल्याण विभाग जो नव्यानं आला आहे, त्यांच्यासुद्धा जागा भरण्यासाठी तो प्रस्ताव त्याला मान्यता मिळालेली आहे. आणि त्यासुद्धा जवळपास 350 जागा आहेत, 362 जागा वगैरे, त्या जागा आम्ही आता लवकरच भरणार आहोत.